वेलकम टू माय चैनल ई गुरु अ की टू सेल्फ एजुकेशन। डियर स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू फोकस ऑन वन ऑफ द लैंग्वेज स्टडी एक्टिविटी, एड अ क्लॉज व्हिच इज यूजफुल फॉर स्टैंडर्ड 9 एंड 10। प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब माय चैनल। लैंग्वेज स्टडी सेक्शन मध्ये आपल्याला वेगवेगळे ऍक्टिव्हिटी दिल्या जातात, त्यापैकी एक ऍक्टिव्हिटी आहे ऍड अ क्लॉज टू एक्सपैंड द सेंटेन्स मीनिंगफुली। स्टूडेंट्स, एक एक्झाम्पल डेमो म्हणून मी तुमच्या समोर देत आहे। आय डोंट नो व्हाय डॅश डॅश डॅश, सच टाइप ऑफ एक्झाम्पल्स आर गिवन इन दिस ऍक्टिव्हिटी एंड यू हैव टू एड समथिंग विच मे मेक द सेंटेन्स मीनिंगफुल। या दिलेल्या वाक्यासमोर आपला एक उर्वरित भाग जो आहे तो आपल्या कल्पनेनुसार ऍड करायचा आहे, जेणेकरून या वाक्याला अर्थ प्राप्त होईल। एक उदाहरण मी तुमच्या समोर उत्तर म्हणून दाखवतो आहे। आय डोंट नो व्हाय ही इज एंग्री विथ मी। हा जो ब्ल्यू पार्ट जो आहे हा आपण क्लॉज ऍड केलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही काही ऍड करू शकता, फक्त वाक्य हे मीनिंगफुल असलं पाहिजे। आता बघा, मी दुसरा अजून एक दाखवतो। आय डोंट नो व्हाय द मॅन इज सो अपसेट। आय डोंट नो व्हाय द चाइल्ड इज क्राइंग। आय डोंट नो व्हाय द बस स्टॉप्ड देअर। I don't know why the cow is looking at me. You can add any meaningful part to this sentence. आपल्याला या उदाहरणावरून लक्षात आलंच असेल की आपल्याला एक अर्ध वाक्य दिलेलं असतं आणि पुढे डॅश असतो, त्या ठिकाणी आपल्याला एक क्लॉज ऍड करायचा असतो जेणेकरून ते वाक्य अर्थपूर्ण बनू शकतं। आपण सरावासाठी पाहू। Keep silence or get out from here. म्हणजे आपण एक तर शांतता ठेवा नाहीतर इथून निघून जा। दुसरं वाक्य दिलं आहे When the bus stopped. आता मी तिथं काही लिहू शकता, बघा आता मी काय लिहिलंय। The passengers rushed to it. तुम्ही असे लिहू शकता When the bus stopped, the conductor boarded in it. काय लिहू शकता? द पॅसेंजर्स बोर्ड नीड। गॉड हेल्प दोज हु हेल्प अदर्स। द रोड वॉज सो बॅड दॅट वी कांट वॉक इझिली। ही ऍडवाइज मी टू टेक केअर ऑफ माय हेल्थ। द चाइल्ड बिगॅन टू क्राय व्हेन ही सॉ अ कॅट। This is the boy who got the prize. या प्रकारे आपण सात उदाहरणं सोडवली आहेत। विद्यार्थी म्हटलं ना, या ऍक्टिव्हिटी साठी एक गुण असतो। The man is too tired that he cannot walk. The lady knows how to drive a car. If you work hard, you will succeed. If you come late, you will miss the bus. The man asked me if I could help him. I will wait for you till you finish your lunch. He was unhappy because he could not get good marks. Look at the man who is standing near the tree. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला अनेक अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं येतात, त्यांना आपला पूर्ण करायचं असतं, अर्थ पूर्ण करायचं असतं, जेणेकरून आपला एक गुण आरामाने मिळू शकतो। थँक्यू। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। ई गुरु अ की टू सेल्फ।